गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। निसर्ग प्रेमी असलेल्या मानवाच्या जीवनात फुलांना खूप महत्व आहे। धार्मिक मंगल कार्य असो किंवा दुःखद प्रसंग, प्रत्येक वेळी फुलांची गरज भासतेच। दक्षिण काशी मानल्या गेलेल्या कोल्हापुरात फुलांची मोठी बाजारपेठ आहे, पण सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारचे कार्यक्रम घेण्यास मनाई असल्यामुळं फुलांची मागणी कमालीची घटली आहे। मंदिर, धार्मिक कार्यक्रम, लग्न समारंभ बंद असल्यामुळं रोजची हजारो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे। त्यामुळं हार, पुष्पगुच्छ, गजरे विकणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। मुळात फुलांचा व्यवसाय हा पावसाळ्यात अपवाद वगळता बंद असतो, पण त्याची कसर श्रावण महिन्यात आणि गणेशोत्सवात भरून निघते। पण सध्याची परिस्थिती पाहता अख्खा सीझन तर वाया गेलाच, पण व्रतवैकल्यांचा महिना अशी ओळख असलेल्या श्रावणातही चांगल्या पद्धतीनं व्यवसाय होण्याची चिन्ह नसल्याचं मत फूल विक्रेत्यांनी व्यक्त केलं। तर 1.5 ते 2 महिने लॉकडाऊन असल्यामुळं फुलाच्या धंद्यावर आणि ओटीच्या धंद्यावर कम्प्लीट बंदच झालं। कम्प्लीट म्हणजे काय व्यापार नाही, काय नाही, उपासमारीची वेळ आली सगळ्या फुलवाल्यांच्यावर, ओटीवाल्यांच्यावर। महालक्ष्मी मंदिर जवळ असल्यामुळं फुलवाल्यासनी आणि ओटीवाल्यासनी गिराईक होत होतं। तर आता देवळंच बंद असल्यामुळं काहीच आमचं म्हणजे चाललं नाही, काय नाही। उन्हाळा असल्यामुळं गिराईक होत नाही, त्यामुळे 5-6 फुडं जर करायचं म्हणलं तर 5 तासच दुकानं बंद। म्हणजे काय, सकाळी जर लावले हार खपले जर बंद नाही तर मग सरळ कोंडाळाच करून टाकावं लागतोय, माल घेतलेला तसा अंगावर पडतोय। 3-4 महिने झाले आम्ही घरात घरीच बसून आहे। मंदिर बंद असल्यामुळे खूप प्रॉब्लेम येत आहे। शासनाकडं विनंती आहे की लवकरात लवकर मंदिर चालू करावी, हीच विनंती आहे। महापुरामुळं फुल व्यवसाय तरी पूर्ण ठप्पच होता, त्यामुळं झालेलं नुकसान असं 1-1.5 महिन्यात काहीतरी असं म्हणजे सुरुवात करतोय, तोपर्यंत कोरोनाने पुन्हा सुरुवात केली। लॉकडाऊन जसं म्हणजे मंदिर बंद झालं, शाळेपासून हा व्यवसाय आमचा फुल व्यवसाय पूर्ण ठप्पच झाला। यातून पुढे काहीतरी आता म्हणजे होईल या अपेक्षेनं सरकारकडे बघितलं जातं, म्हणजे आपण महाराष्ट्र शासनाकडे पाहतोय की काहीतरी यातून आम्हाला मार्ग निघावा, त्यासाठी काहीतरी शासनाने प्रयत्न करावे। मंदिर बंद असल्यामुळे इकडे भाविक किंवा कोणी इकडे येऊ शकत नाहीत। निदान मंदिर जरी चालू केले, निदान आमच्या पोटापाण्याचा प्रश्न किंवा आमच्या मुलाबाळांचा प्रश्न तरी सुटेल। निदान प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि हे चालू करावं। कोरोनामुळं सगळा धंदा आमचा बंद झाला, तर आता पाऊस पडायला लागला आहे। पावसामुळं आता धंदा सगळा आमचा बंद होणार, आता पूर येणार। आम्ही आता पोटाला नंतर आमच्या मुलाबाळांचं कसं बघायचं, संसाराचं आमच्या कसं बघायचं। कोरोनामुळं इतर सर्व व्यवसायांबरोबरच फूल विक्रेत्यांवरही मोठं संकट ओढवलंय। हे संकट लवकरच दूर व्हावं अशी सर्वांची इच्छा आहे। कॅमेरामन रोहित सूर्यवंशीसह उत्तम पाटील, लाईव्ह मराठी, कोल्हापूर। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।